एके दिवशी मी रस्त्याने जात होती. रस्त्याने जाता जाता एका भिंतीवर एक बोर्ड लावून होता आणि त्या बोर्डवर एक सुविचार लिहून होता. त्यावर लिहिले गेलं होतं की इथे पान खाऊन थुंकू नये. मी त्याच्या बाजूलाच बघितलं, तिथे पान खाऊन थुंकून होते आणि तिथे लाल लाल डाग करून होते. तेव्हा माझ्या मनात विचार पडला की मनुष्य जे काम करायचे असते ते करत नाही आणि जे काम करायचेच नसते ना ते बराबर करतात. हेच सांगायला मी तुमच्या समोर उभी आहे. मी अशिता पंचशिला प्रवीण खैरे, इयत्ता 5वीची विद्यार्थिनी, तुमच्या समोर विषय मांडत आहे स्वच्छतेची जबाबदारी फक्त सरकारचीच, बाजू असहमत. अध्यक्ष महोदय, मला तुम्हाला एक प्रश्न विचारूचा वाटते की तुम्ही स्वतः स्वच्छ राहता, तुमच्या घराला सुटसुटीतपणे स्वच्छ ठेवता, तर रस्त्यावर जाताना तिथे कचरा पेटी असली तरी तुम्ही तो कचरा उचलून त्या कचरा पेटीमध्ये टाकत नाही, किंवा तिथे थोडा घाण असला तरी तुम्ही त्या घराच्या बाहेर निघत नाही किंवा तुम्ही त्याला पलटून बघत. अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ मोहीम अभियान राबवले. रामदासजी आठवले यांनी स्वच्छ बोधविहार स्वच्छ करणे सुरू केले. अध्यक्ष महोदय, आपण म्हटलं आपली जबाबदारी आहे स्वच्छ राहायची, तर अनेक प्लॉटमध्ये मुद्दाम कचरा भरलेला जातो. तर अध्यक्ष महोदय, मला तुम्हाला हेच बोलायचं आहे की आपण स्वतः स्वच्छ राहतो तर आपण आपल्या घराला पण स्वच्छ ठेवायला पाहिजे, आपण आपल्या रस्त्याला पण स्वच्छ ठेवायला पाहिजे. इथे थुंकुण्याच्या खाली लाल डाग नसला पाहिजे, रेल्वे स्टेशन व बस स्टँड जवळ कचरा नसला पाहिजे. तर अध्यक्ष महोदय, मला तुम्हाला हेच बोलायचे आहे की तुम्ही स्वतः स्वच्छ राहा, तुमच्या घराला स्वच्छ ठेवा, व रस्त्यावर जाताना कचरा दिसला तरी तुम्ही त्या कचऱ्याला साफ करा, माझी हेच विनंती आहे. तर विषयाच्या खंडनाकडे जाता जाता आताच माझी परिस्पर्धी बोलून गेली की स्वच्छतेची जबाबदारी फक्त सरकारची. तर मला तिला असं बोलूशे वाटते की स्वच्छतेची जबाबदारी सरकारची नसूनही स्वच्छतेची जबाबदारी आपली आहे. कारण जिथे स्वच्छ राहून शरीर आणि मन दोन्ही निरोगी असते, तिथे स्वच्छ राहून शरीर आणि मन दोन्हीच्या आनंदासाठी स्वच्छता आवश्यक असते. तर अध्यक्ष महोदय, मला हेच विनंती आहे की तुम्ही रस्त्यावर जातानाही स्वच्छता पाळा. धन्यवाद.